कारण शोधण्यापेक्षा त्यांचं संवर्धन होणं जास्त गरजेचं आहे. त्या कार्याची एक पावती आपणास पाहावयास मिळत आहे. शेकडो कावळ्यांना भल्या पहाटे खाऊ घालून स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करतो या अनोख्या उपक्रमाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. शेवगाव नेवासा राजमार्ग क्रमांक 44 वरील भातकुडगाव फाटा येथील हॉटेल व्यावसायिक परसराम फटांगरे यांनी अनेक वर्षांपासून जोपासलाय पक्षी प्रेमाचा लळा. कावळा हा पक्षी दुर्मिळ होत चालला असून अनेक पुराण आणि ग्रंथांमधून त्याला मान मिळत असला तरी त्याचे निसर्गामधले स्थान कमी होत आहे. त्याचे कारण शोधण्यापेक्षा त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे आणि त्याच कार्याची एक पावती आपणास पाहावयास मिळत आहे. हा अवलिया शेकडो कावळ्यांना भल्या पहाटे खाऊ घालून आपल्या स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करतो. या अनोख्या उपक्रमाची चर्चा सध्या जोरात चालू आहे. राजमार्गावरील हजारो प्रवासी हा छंद आपल्या नजरेत घेऊन जात आहे. काय वाटतं तुम्हाला? आनंद आहे आपल्याला आणि ते केल्याशिवाय आपण जसं उद्योगाला सुरुवात सुद्धा करू. तुमच्या व्यवसायाची सुरुवात दैनंदिन पुढं पूर्ण होऊन जाईल. खायचं पाणी पिणे प्यायचं आपला उद्योग त्यांना उद्योग टाकायला लागेल. असं काय काय खाऊ घालता यांना? त्यांना फक्त फरसनच रोज एक केलं असं का? दुसरं काही फरसनच खाल्लं ते मुरमुरे सुद्धा खाते होते. फक्त पर्सनच? फक्त पर्सन सर. जेवरी नाही. प्रतिनिधी शहाराम आगळे, न्यूज टुडे 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.